राज्यातल्या काही महत्वाच्या बातम्यांनंतर आता बघूया देश विदेशातल्या काही महत्वाच्या बातम्या झटपट. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदानाला सुरुवात झालेली आहे. पहिल्या टप्प्यात आसाममधल्या दिब्रुगड, लखीमपूर, तेजपूर, कोलीबोर आणि जोरहाट या 5 मतदारसंघात तर त्रिपुरातल्या त्रिपुरा पश्चिम या मतदारसंघात मतदान होत आहे. मतदानाच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. 64 उमेदवारांचं भवितव्य आज मतदान यंत्रात बंद होणार आहे. 76 लाख मतदार आज मतदान करणार आहेत. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होते. राज्य मुख्य निवडणूक आयोगानं राज्यातील सगळ्याच पदाधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. या बैठकीत निवडणूक आयोगानं लोकसभा निवडणुकांच्या तयारीबाबतचा आढावा घेतला. पोलिंग बूथवरील व्यवस्था आणि सुरक्षा यासारख्या अनेक मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली. भाजपचा आज निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे. भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपच्या मुख्यालयात निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यानंतर तब्बल 13 दिवसांनी भाजप निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करत आहे. आजच पहिल्या टप्प्यातील निवडणुकीला सुरुवात होत असून त्याच दिवशी भाजप आश्वासनांचा पेटारा उघडणार आहे. डॉ मुरली मनोहर जोशी यांनी जाहीरनामा तयार केला होता, मात्र मोदी यांनी त्यावर आक्षेप घेऊन काही दुरुस्त्या सुचवल्या होत्या, त्यामुळे भाजपच्या जाहीरनाम्याला आजचा मुहूर्त मिळाला आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तेलुगु देशम पार्टीनं भाजपसोबत युती करण्याचा निर्णय घेतलाय. टीडीपीच्या या निर्णयामुळे एनडीएमध्ये आणखीन एक घटक पक्ष सहभागी झालाय. टीडीपी अध्यक्ष चंद्रबाबू नायडू आणि भाजप नेते प्रकाश जावडेकर यांच्या पत्रकार परिषदेत हा निर्णय घेण्यात आला. दोन्ही पक्षात झालेल्या समझोत्यानुसार सीमांध्यात भाजप 5 लोकसभेच्या तर 15 विधानसभेच्या जागा लढवणार आहे. याशिवाय तेलंगणात भाजपच्या खात्यात 8 लोकसभा तर 47 विधानसभेच्या जागा आल्या आहेत. 23 जागा टीडीपी लढवणार आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांनी अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात डोकं टेकवलं. जेटली अमृतसरमधून लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. 30 एप्रिलला ही निवडणूक होणार आहे. काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंगची त्यांची मुलाखत होणार आहे. गेल्या वर्षीच्या मुझफ्फरपूरमधल्या दंगलींचा बदला घेण्याची संधी लोकसभा निवडणुकांमध्ये आहे असं चिथावणीखोर वक्तव्य करणारे भाजप नेते अमित शहा आता अडचणीत सापडले आहेत. भडकाऊ भाषण दिल्याचा गुन्हा त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे. शामली इथं देण्यात आलेल्या या विधानावर बिजनौरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहा यांच्या विधानाची दखल निवडणूक आयोगानं घेतली आहे. त्यांच्या या वक्तव्याची सीडी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात येणार आहे. भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी बिजनौरच्या सभेत पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्यावरती जोरदार हल्लाबोल केलाय. पंतप्रधानांना काँग्रेसचे नेतेच आपलं मानत नसल्याची टीका मोदींनी केली आहे. यावेळी त्यांनी केंद्र सरकार, सोनिया गांधी आणि राहुल गांधींवरही टीकास्त्र सोडलं. गुजरातमध्ये महिलांचे फोन टॅप केले जातात आणि महिलांच्या मागे पोलीस लावले जातात असा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्लीतल्या सभेत केला. यावेळी त्यांनी राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांनी नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. दंगलीत गुजरात नंबर 1 असल्याची टीका आर आर पाटील यांनी केली आहे. याशिवाय महाराष्ट्रात महिला सुरक्षित असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 2014 लोकसभा निवडणुकीत भाजप काँग्रेसचा सुपडा साफ करेल असा विश्वास भाजप नेत्या उमा भारतींनी व्यक्त केला आहे. उमा भारती झांसीमधून लोकसभा निवडणूक लढवणार आहे. दिल्लीच्या आदर्शनगरमध्ये पार्किंगवरून झालेल्या वादावादीमध्ये आम आदमी पार्टीचे आमदार अखिलेश त्रिपाठी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी एका उद्योगपतीला मारहाण केली आहे. या उद्योगपतीनं मारहाणीचा त्यांच्यावरती आरोप या आमदारांवरती केला आहे. संरक्षण मंत्री ए के अँटनी यांच्याबाबत नरेंद्र मोदी आणि बी के सिंग यांचं वेगवेगळं मत असल्याचं समोर आलंय. झी मीडियाशी खास मुलाखतीत सिंग यांनी संरक्षण मंत्री प्रामाणिक असल्याचं म्हटलंय, मात्र संरक्षण मंत्रालयावर नोकरशाहीचा कब्जा असल्याचं त्यांनी सांगितलं. संरक्षण मंत्री ए के अँटनी यांच्याबाबत नरेंद्र मोदी आणि व्ही के सिंग यांचं वेगवेगळं मत असल्याचं समोर आलंय. झी मीडियाशी खास मुलाखतीत सिंह यांनी संरक्षण मंत्री प्रामाणिक असल्याचं म्हटलंय, मात्र संरक्षण मंत्रालयावर नोकरशाहीचा कब्जा असल्याचं त्यांनी सांगितलं. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये झालेल्या दंगलीबाबत प्रथमच मुलायम सिंग यांनी खंत व्यक्त केली आहे. दंगलीबाबत आपले हात बांधलेले होते असंही त्यांनी सांगितलं, मात्र ज्यांची घरं आणि कुटुंब दंगलीत उद्ध्वस्त झाली त्यांची आम्ही योग्य ती काळजी घेतली असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान यावेळी त्यांनी मोदींवरही टीका केली.
लोकसभा निवडणूक 2014 ही परिवर्तनवादी निवडणूक असल्यानं मतदारांमध्ये जागृती अभियान करण्याचा निर्णय अण्णा हजारे यांनी घेतलाय. एवढंच नाही तर उस्मानाबादमध्ये जाऊन पद्मसिंग पाटील यांच्या विरोधात एका दिवसाचं उपोषण करणार असल्याचा इशारा अण्णा हजारे यांनी दिलाय. बिहार राज्यातील जनतेत सध्या नक्षलवाद्यांची दहशत आहे. बिहारमध्ये जनता दरबार घेऊन नक्षलवाद्यांनी ग्रामस्थांना मतदान न करण्याची धमकी दिली आहे. मतदान केल्यास परिणाम वाईट होतील अशी धमकी नक्षलवाद्यांनी दिल्याची माहिती मिळते आहे. त्यामुळे परिसरातील सुरक्षा रक्षकांना सतर्क राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. मूळ वेतनात अन्य भत्त्यांचा समावेश करून त्यावर पीएफची रक्कम कापण्याबाबतचा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेचा प्रस्ताव केंद्र सरकारनं फेटाळला आहे. या संदर्भात ईपीएफओ लवकरच अधिसूचना जारी करणार आहे. त्यामुळे ईएफपीओच्या 5 कोटींहून अधिक खातेदारांना फटका बसणार आहे. मूळ वेतनात अन्य भत्ते समाविष्ट न करण्याबाबत श्रम खात्याकडून ईपीएओला नुकतंच पत्र मिळालं असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. श्रीनगरमधील दल सरोवराजवळचं आशियातील सर्वात मोठं असं तुलिप गार्डन पर्यटकांसाठी खुलं करण्यात आलंय. वातावरणाच्या बदलामुळे या गार्डनमधील फुलं उमलण्यासाठी वेळ लागला. तरीही वातावरण खराब असतानाही 50 ते 60 हजार फुलं यावेळी या गार्डनमध्ये उमललेली आहेत. गेल्या वर्षी हे गार्डन पर्यटकांसाठी 27 मार्चला खुलं करण्यात आलं होतं. काश्मीरमधील हे गार्डन आता खुलं झाल्यानं पर्यटक या गार्डनमधील फुलं पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं गर्दी करत आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.